पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सकाळी 10:30 पंतप्रधान मोदी यांचं सोलापुरात आगमन होणार आहे. मोदींच्या हस्ते वृक्षारोपण केलं जाणार आहे. त्यानंतर रेनगर मॉडेल हाऊसची पाहणी करून विडी कामगारांशी ते संवाद साधणार आहेत. या संवादानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण केलं जाणार आहे. यावेळी 15,000 घरकुलांचं वाटप केलं जाईल. या घरकुलांमुळे असंघटित क्षेत्रातील 30,000 कामगारांच्या घरकुलाचं स्वप्न साकार होणार आहे. पंतप्रधान मोदी यांचा 1.5 तासांचा एकूण दौरा आहे. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंह पुरी, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल उपस्थित असतील. विशेष म्हणजे महिन्याभरात मोदी दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. मला सर्वात आनंद आहे की जो 2019 मध्ये अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहेबांनी जो शब्द दिला होता तो आज पूर्ण होतोय. आणि मोदीजींच्या हस्ते त्यांनी भूमिपूजन केल्यावर त्यांनी सांगितलं होतं मी चावी द्यायला येईल, आणि आज ते चावी द्यायला इकडे आलेले आहे. तर असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीच्या सर्वात मोठ्या घरकुल प्रकल्पाच्या आज चाव्या पंतप्रधानांच्या हस्ते दिल्या जाणार आहेत. आज त्याचं लोकार्पण असणार आहे रेनगरमध्ये सोलापुरात. आणि त्यासाठीच पंतप्रधान दुसऱ्यांदा, या महिन्याभरातला हा दुसऱ्यांदा दौरा म्हणता येईल आपल्याला राज्यातला त्यांचा, त्यासाठी आज येत आहेत. तर हा दौऱ्याचा नेमका कार्यक्रम कसा असणार आहे पाहूया. सकाळी 10:30 पंतप्रधानांचं सोलापुरात आगमन होईल. सोलापुरातील रेनगर मधील विविध प्रकल्पांचा शुभारंभ असेल साधारणतः 1 ते 1.5 तासाच्या दरम्यान. मग दुपारी 12:10 सोलापूरहून बंगळुरू कडे ते रवाना होतील.